पेण मतदारसंघात आमदार रविशेठ पाटील आणि माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या फेविकॉल सारखी मजबूत जोडी जमली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा विजय निश्चित आहे असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेण येथे झालेल्या प्रचारसभेत केले. रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ पेणमधील नगरपालिकेच्या मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेस पालकमंत्री उदय सामंत, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उमेदवार सुनील तटकरे, आमदार रविशेठ पाटील, आमदार भरत शेठ गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेश बालदी, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार धैर्यशील पाटील, माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दयानंद भगत, शहर अध्यक्ष जितेंद्र पाटील, मनसेचे जितेंद्र पाटील, शिवसेनेचे शहर प्रमुख दिनेश पाटील, महेश पोरे, RPI, रासप, PRP यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की एकीकडे विश्वगौरव विकास पुरुष नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली असलेली महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रासप, RPI, मनसेची महायुती तर दुसरीकडे राहुल गांधींची 26 पक्षाची खिचडी आहे. महायुतीला मोदी साहेबांचे इंजिन आहे. हे इंजिन देशात नव्हे जगात शक्तिशाली इंजिन आहे. या इंजिनला घटक पक्षाचे डबे असून यामध्ये दीन दलित गरीब भटक्या विमुक्त जाती जमाती शेतकरी आदिवासी या सर्वांना बसण्याची जागा असून ही विकासाची गाडी आहे. या गाडीमध्ये सर्वांना बसवून सबका साथ सबका विकास करत ही गाडी पुढे जात आहे. ज्या क्षणी तुम्ही सुनील तटकरेंना मत देता तेव्हा या इंजिनला रायगडचा विकास जोडला जाईल. दुसऱ्या पक्षाकडे एकच इंजिन असून त्यांच्याकडे डबे राहिले नाहीत, पण इंजिनमध्ये त्यांच्याच नातेवाईकांना जागा असल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीला लगावला आहे. रायगड मतदारसंघामध्ये गीतेसाहेब आमच्या सोबत उभे आहेत. आता गीतेसाहेब आमच्यावर टीका करतायत. जेव्हा आमची मतं घेऊन निवडून येत होते तेव्हा त्यांना गुदगुल्या व्हायच्या आणि आता आमच्यावर टीका करतायत. पण गीतेसाहेब लक्षात ठेवा, या ठिकाणी खरी शिवसेना आमच्या सोबत आहे. कारण हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारे आमचे एकनाथराव शिंदेजी हे आता आमच्या सोबत आहेत. त्याच्यामुळे ज्यांनी बाळासाहेबांचा विचार सोडला त्यांच्या सोबत जनता कधीही जाणार नाही. आणि या ठिकाणी पेणमध्ये तर खऱ्या अर्थानं रविशेठ पाटीलही आहेत आणि धैर्यशील पाटीलही आहेत. काय उरलं आता? इथे काही उरलंच नाहीये. अख्खा पेण तटकरसाहेब तुमच्या पाठीशी आहे. आणि आता या दोघांची दोस्ती पाहून मी देखील अचंबित आहे. रविशेठ पाटील मला म्हणतात काही झालं तरी धैर्यशील पाटलांच्याकडे तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. धैर्यशील पाटील म्हणतात रविशेठ पाटलांना डावलू नका. ये तो फेविकॉल का जोड बन गया. पण मी आज तुम्हाला हे देखील सांगतो धैर्यशील पाटील, तुम्ही चिंता करू नका. या ठिकाणी तुमच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. रविशेठ पाटील, धैर्यशील पाटील हे दोनही नेते या ठिकाणी तुमच्या सोबत असतील आणि हे दोन्ही नेते तुम्हाला योग्य ठिकाणी दिसतील, तुमची सेवा करताना दिसतील. हा माझा प्रण आहे, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाहीये. आणि हे दोघंही एकत्रित आल्यानंतर तटकरे साहेब तुम्ही तर इतके हुशार आहात, तुम्हाला लोक कसे जोडायचे माहिती आहे. मी इतके वर्ष पाहतोय तटकरे साहेब म्हणजे असे आतून कुठून कुठून घुसतात आणि बरोबर सगळा जुगाड जमवून परत येतात. आणि आता तर सगळे आणि मंचावरचे सगळे आमदार हे तर जर बघितले तर मला वाटतं तटकरे साहेबांना चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे. आता हे लोक जाहीरनामे घोषित करतायत. काल शरद पवार साहेबांनी परवा जाहीरनामा घोषित केला. आता 542 लोकांमध्ये जे 10 लोक उभे करतात त्यांचा जाहीरनामा. काल उद्धव ठाकरेजींनी आपला जाहीरनामा घोषित केला. त्यांचा जाहीरनामा तर घोषित व्हायच्या आधीच जमिनीवर पडला. जाहीरनाम्यालाही मान्य नव्हतं की त्यांच्याकडनं आपण घोषित व्हावं. त्यामुळे बंधू भगिनींनो आता
केवळ आणि केवळ या ठिकाणी महायुती आहे आणि म्हणून आपण ज्यावेळी सुनील तटकरे साहेबांचं घड्याळ दाबाल तटकरेंना वोट तर मिळेलच पण वोट थेट मोदीजींना मिळेल त्यामुळे मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्याकरता सुनील तटकरेजींना इथनं निवडून द्या एवढीच विनंती करतो. 2016 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अधिकृतपणाने देवेंद्रजींच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्या साऱ्या चर्चेचा सूत्रधार त्यावेळेला प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सुनील तटकरे होता. लोकसभेच्या जागांचं वाटप झालं, मंत्रिपद ठरली, पालकमंत्रीपद ठरली, 2019 लोकसभेच्या जागांचं वाटप सुद्धा ठरलं. अंतिम निर्णयासाठी आम्ही दिल्लीमध्ये गेलो. आज उद्धव ठाकरे काही बोलत असतील पण अमित भाईने आम्हाला सांगितलं की शिवसेना आत राहिलं, शिवसेना राहिलं सरकारमध्ये. प्रवीणजी ही अ घातली त्यावेळेला अमित भाईनी आणि आम्हाला शिवसेना आत नको होती. उद्धवजी आज साहेबांबरोबर तुम्ही बसा पवार साहेबांबरोबर पण शिवसेनेला सोबत घेण्याचा आणि ठेवण्याचा प्रयत्न एनडीएच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी झाला हे सुद्धा आज या पेणच्या ऐतिहासिक नगरीमध्ये या ठिकाणी मी सांगू इच्छितो आहे. टीका टिप्पणी करताना अलीकडे तर गीते साहेबांच्या तोंडात बकासूर, टकमकटोक, गद्दार, भूत, बाटली, बूज, संसदेमध्ये 8 वेळा तुम्ही लोकसभेची निवडणूक लढली, भाषा काय? एक संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला मिळालेल्या अधिकाराच्या अतीमध्ये तुम्ही योग्य ती भूमिका त्या ठिकाणी घेऊ शकता पण त्याच्यातून कोणाच्या मनामध्ये विकार निर्माण होणार नाही याची भूमिका घेतली पाहिजे. होय, माझा पुढच्या 5 वर्षाचा रोडमॅप तयार आहे. मोदी साहेबांचं सरकार तिसऱ्यांदा देशामध्ये येणारच आणि त्या सरकारच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजना राबवण्यासाठी हा सुनील तटकरे केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खासदार नाही तर महायुतीचा खासदार म्हणून प्रामाणिकपणाने सेवा देईल हा शब्द सुद्धा हा देवेंद्रजीच्या साक्षीने या ठिकाणी देतो आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की देशाच्या पंतप्रधानांनी असा विचार केलाय की देशाचं भविष्य 2047 पर्यंत कसं असलं पाहिजे याची त्यांनी रचना केली आहे आणि त्या दिशेने जर तुम्हाला आम्हाला सर्वांना जर न्यायचं असेल तर महायुतीचा उमेदवार जिंकून आणणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. इथले असणारे रस्ते असतील, या रस्त्यांचं जाळं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या रायगड जिल्ह्यामध्ये जवळजवळ 6,500 कोटीपेक्षा जास्त निधी हा 1.5 वर्षामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील, आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्या सरकारच्या माध्यमातून देण्यात आलाय. त्यामुळे प्रत्येक गावातील रस्ता हा अत्यंत चांगल्या सुस्थितीत आहे, प्रत्येक इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामामध्ये गती मिळायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक विषय केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सर्वांना जर साध्य करायचं असेल तर तुम्ही आणि आम्ही सर्वांनी एक ठामपणे विचार करायला हवा. 7 तारखेला होणारं मतदान जे आहे, 7 तारखेला होणारं मतदान सुनील तटकरेजींना त्यांची निशाणी जी आहे ती घड्याळ आहे आणि या घड्याळाच्या समोरचं बटन दाबून आपण त्यांना विक्रमी मताने जिंकून द्यायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. महायुतीचेच उमेदवार सुनील तटकरे साहेब खासदार होतील याची खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्कीच आहे. परंतु हे सगळं करत असताना विरोधकांनी रचलेला डाव देखील आपण सगळ्यांनी ओळखणं गरजेचं आहे. काल परवा काही जाहीरनामे प्रसिद्ध झाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला, काल उभाटाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. पण आज मी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर देवेंद्रजींबरोबर मंत्रिमंडळामध्ये काम करतोय त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे कितीही खोटे जाहीरनामे जरी जाहीर झाले तरी 4 तारखेच्या मतमोजणीनंतर देशाचे पंतप्रधान पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबच होणार आहेत ही काळ्या दगडावरची रेघ आहे. उभाटाच्या जाहीरनाम्यामध्ये माझ्या विभागाबद्दल देखील लिहिलं गेलंय. त्याच्यामध्ये असं लिहिलंय की गुजरातला जे काही उद्योग गेले ते आणण्याचा आम्ही प्रामाणिकपणाचा प्रयत्न करू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवारांच्या अहवालामध्ये असं लिहिलंय की आम्ही काही घटकांना 1 लाख रुपये देणार आहोत. मला असं वाटतं की लिहायला काही पैसे पडत नाहीत. ज्यांची सत्ताच येणार नाही त्यांनी 1 लाख रुपये लिहायची काही आवश्यकता नव्हती. अजून किती लिहिले असते तरी जनता त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही हे देखील त्यांना माहिती आहे.